धुळे जिल्ह्यात तरडी शिवारातील खुनाचा अवघ्या 4 दिवसात उलगडा। अनैतिक संबंधातून प्रियकरासह चौघांनी काढला त्याचा काटा। धुळे जिल्ह्यातील तरडी शिवारातील शेतात 4 दिवसापूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती। मृत तरुणाचे दोन्ही हात पाठीमागे ओढणीने बांधून त्याच ओढणीने गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते। या घटनेचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात या खुनाचा उलगडा केलाय। मृत तरुणाचे नाव मुकेश राजाराम बारेला असे असून तो मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील रहिवासी आहे। त्याच्या पत्नीशी सुशील उर्फ मुसल्या पावरा याचे अनैतिक संबंध होते। याच कारणाने सुशील सह दिनेश उर्फ गोल्याकोळी, जितू उर्फ टुंगऱ्या पावरा या होळनांते येथील रहिवाशांनी मुकेशचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली। या घटनेत त्यांची साथीदार एका महिलेचाही संशयित आरोपी म्हणून समावेश असून तिला 2 मुलेही आहेत। या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले, धुळे जिल्ह्यातील ठाणे पोलिसांच्या हद्दीमध्ये तरडी गावाच्या शिवारामध्ये आम्हाला 24 तारखेला एक डेड बॉडी सापडली होती। हे पुरुष जातीची डेड बॉडी होती। त्या डेड बॉडीचं ओळख काय पटणं शक्य नव्हतं, परंतु पहिल्या कळत होतं की त्या व्यक्तीचा गळावरून खून करण्यात आलेला आहे। गळावरून खून करताना एका ओढणीचा वापर केला होता। ओढणीने गळावरून नंतर त्या व्यक्तीचे हातपाय बांधून त्या ओढणीने टाकलेले होते। अनैतिक संबंधातून झालेल्या या खुनाचा अवघ्या 4 दिवसात उलगडा झाला असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंसाराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे, थावनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक कृष्णा पाटील यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।